कवी कुसुमाग्रज यांची कविता कणा। ओळखलात का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी। क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून। माहेर वाशुणी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली। भिंत खसली चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले। कारभार निला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे। नमस्कार, माझे नाव दुर्वा विजय थोरात, शाळा कालिका माता विद्यालय, इयत्ता 9वी। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग व मराठी भाषा जाणणाऱ्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो, प्रथम सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी, ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी। संतांनी वाढवला तो वान मराठी, संतांनी वाढवला तो वान मराठी, आमची माय बोली आमचा अभिमान मराठी, आमचा अभिमान मराठी। आज 27 फेब्रुवारी महाराष्ट्रातील प्रख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार, लेखक कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन हा दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। तो दिवस आज आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करत आहोत। मराठी ही सर्वांग सुंदर भाषा आहे, मराठी ही सर्वांग सुंदर भाषा आहे। भारतातील 22 अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे। महाराष्ट्र व गोवा या दोन राज्याची अधिकृत राजभाषा मराठी ही आहे। भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी ही तिसरी भाषा आहे। मराठी ही मराठी माणसाची लाडकी मायबोली भाषा आहे। म्हणून कवी कुसुमाग्रज असे म्हणतात की माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात, माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात, संतांच्या शब्दात, इतिहासाच्या पानात तेव्हा हसून सारी जण, इतिहासाच्या पानात तेव्हा हसून सारी जण, तेव्हा म्हणली तर आम्ही शोधलं आमचं मराठीपण, म्हणली तर आम्ही शोधलं आमचं मराठीपण। या भूमीवरील माणसांच्या मनात ही माय बोली मराठी, ही माय बोली मराठी। धन्यवाद सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, मी अनुष्का थोरात, इयत्ता 9वी, कालिका माता विद्यालय, वाघाळे। आपली शान मराठी, आपला मान मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार व मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा करीत आहोत। हा दिवस म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके कवी, कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस। कवी कुसुमाग्रज यांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झाला। त्यांनी आपल्या आयुष्य असामान्य प्रतिमा, विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली त्यांनी मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांमुळे त्यांना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। सुलभ भाषा मराठी ज्ञानी यांनी सांगितली जगले मराठी, जगते मराठी आणि जगणार मराठी। जय हिंद। धन्यवाद सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।